नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यांतर्गत येणाऱ्या पवनी वनपरिक्षेत्रातील टोयापार गावात राहणाऱ्या 56 वर्षीय शेतकऱ्याची वाघाने शिकार केली आणि शेतकऱ्याच्या मृतदेहाला उचलून जंगलात नेऊन भक्षण केले। ही घटना दिनांक 16 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली। मिळालेल्या माहितीनुसार टोयापार गावातील शेतकरी सुखराम गुंटू सैराम हे आपले पीक जंगली जनावरांपासून वाचवण्यासाठी रात्री शेतात थांबले होते, तेव्हा सकाळी 6 वाजता शेतातून घरी येत असताना वाघाने शेतकऱ्यावर हल्ला करून त्याची शिकार केली। याच वेळी आवारातून जात असताना एका शेतकऱ्याला टॉर्च आणि जेवणाचा डब्बा पडलेल्या अवस्थेत दिसला। त्यांनी जवळ शोध घेतला असता मृतकाचे पाय शरीरापासून वेगळ्या अवस्थेत दिसून आले। घटनेची माहिती मिळताच संतप्त गावकऱ्यांनी वन कर्मचाऱ्यावर हल्ला केला आणि वन विभागाची वाहनाची तोडफोड देखील केली। टोयापार जमुन्या येथील रहिवासी सुखराम सर्याम हे मंगळवारला सायंकाळी वन्य प्राण्यांची शेतात संरक्षण करण्यासाठी शेतमाला सरत जात असताना वाघाने शेतात त्याच्यावर हल्ला करून त्याची मृत्यू केली, शिकार केली। आम्ही प्रशासनाला हेच विनंती करतो की या परिसरामध्ये 7-8 घटना असे घडलेले आहेत, या प्रश्नाचे आमच्या शेतकऱ्यांकडे काही लक्ष आहे ना, याचे प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी बंदोबस्त करावा आणि ज्याची मृत्यू झाल्या या परिवाराला आर्थिकमधून काहीतरी सहायता द्यावी। ते आपल्या शेताच्या राखण करण्यासाठी जागलेला येताच त्यांनी 6 वाजेच त्या शेतात येतानाच त्या वाघाने डायरेक्ट त्या माणसाला मारलं। परंतु रात्रभर आम्हाला असं वाटलं घरच्या लोकांना की तो सहज आहे भाई जागलेला आहे, परंतु सकाळी ही घटना जेव्हा दुसरा व्यक्ती शेतातून वापस जाताना त्यांनी बघितलं की सामान वगैरे त्यांचा जो टॉर्च होतं आणि डब्बा शेतात पडला होता, ते इथे का पडलं भाई हा विचार केला आणि समोर त्यांनी बघितलं तर समोर बघताना त्यांना व्यक्तीचे माझं मोठ्या म्हणजे काकाजीचे पाय मिळालं। तसंच त्यांनी सर्वांना कळवलं आणि तो घटना ते ह्या पद्धतीच्या झाल्या म्हणून गावात वाघाने हमला केलं ह्या सर्व गावकऱ्यांना माहीत पडलं। जमुन्या टोयापारमध्ये शेतकरी रक्षकराला सायंकाळला येत असताना वाघाने शिकार केली व त्यांचं नाव आहे सुखराम सर्याम यांच्या। आजपर्यंत 7 घटना होऊन गेल्या आहेत। आजपर्यंत डिपार्टमेंटनं आजपर्यंत काही बंदोबस्त केलं नाही। त्यांचं आमचं म्हणणं आहे की त्यांना काहीतरी बंदोबस्त करा। महान्यूज 7 करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर।